गुड मॉर्निंग टू ऑल. आपण लेक्चरची सिरीज बघतोय, क्वेश्चन पेपर बघतोय आणि प्लस तुमचे जे डाऊट्स आहेत, जे की असं वाटतं की सगळ्यांसोबत डिस्कस करायला पाहिजे, असे जे डाऊट्स असतील ते क्वेश्चन पहिले बघून घेऊ. नंतर जे लेक्चर सिरीज चालू आहे आपली ॲनालिसिस, पेपर ॲनालिसिस 2018 पेपर चालू आहे, तो याच्यातच डिस्कस करू. पहिले जे 3-4 डाऊट्स आहे ते की चांगले लेवलचे डाऊट्स आहेत, तर ते बघून घेऊ. हा क्वेश्चन बघा, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की हा क्वेश्चन ट्राय करा म्हणून सांगितलं होतं. आता बघा, भरपूर जणांनी आन्सर पाठवलं याचं, तर काही जणांचं बरोबर आहे, काही जणांचं चुकलं, भरपूर जणांना लॉजिकच जमलं नाही याच्यात. तर हा पण आलेलाच क्वेश्चन आहे, MPSC आलेलाच क्वेश्चन आहे. तर ह्या क्वेश्चनमध्ये काय लॉजिक आहे ते बघा. पहिले डायग्रामच्या क्वेश्चनमध्ये पहिली गोष्ट बघा, याच्यामध्ये मी जेव्हा पहिले क्वेश्चन ट्राय केलं होता तेव्हा माझं पण चुकलं होतं. तर बघा याच्यामध्ये लॉजिक काय काय लागतं ते बघा. पहिली गोष्ट बघा, ह्या 4 डायग्राम आहे, याच्यातून वेगळी डायग्राम कोणती आहे हे माहीत करायचं आपल्याला. आता बघा, जर तुम्ही याचे हे बघितलं, स्क्वेअर्स आहे, किती झाले 4, स्क्वेअर्सला किती असतात 4 नोट्स म्हणा किंवा पॉईंट्स म्हणा, ठीक आहे. पेंटागॉनला किती असणार आहे 5, हा एक बिंदू, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, ठीक आहे, 5 डॉट. इथं किती आहे, ट्रायंगलला किती असणार आहे 3 डॉट, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, याला किती असणार आहे बघा, हेक्झागॉनला किती असतात 6 असतात, 1 हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा आणि हा सहावा, ठीक आहे. 6 पॉईंट हे झाले. आता बघा याच्यामधून यांनी काय काय लॉजिक काय होतं ह्या क्वेश्चनचं. याच्यामध्ये इंटरनल लाईन्स किती आहेत बघा, याच्यामध्ये बघा, आपण त्याला रेड पेनने दाखवू ज्या लाईन्स आहेत. ही बघा, ही एक लाईन आहे हेक्झागॉनच्या सोडून, हेक्झागॉनच्या ही सोडून, ही बघा ही दुसरी, ही बघा ही तिसरी, किती लाईन झाल्या 3 लाईन झाल्या. आणि ही उभी एक दिसती बघा 4, कारण की हेक्झागॉन कसं असणार आहे, हेक्झागॉन असं असणार आहे, हे असा हेक्झागॉन असणार बरोबर. हे एवढं सोडून किती लाईन दिसत आहे, किती दिसत आहे 4 दिसत आहे, ठीक आहे. मी याला -4 केलं, 6 मधून 4 केलं किती असणार 2. त्याच्यानंतर ट्रायंगलमध्ये बघा, ट्रायंगलमध्ये किती पॉईंट दिसत आहे 3. त्याच्यानंतर हे बघा, मध्ये लाईन किती दिसत आहे 1 आणि ही दुसरी 1 आणि म्हणजे किती 2 झालं, 3 मधून 2 गेलं किती होणार आहे 1 बरोबर का, 1 2 3 आणि लाईन्स आहेत 2, 3 मधून 2 गेले 1 होणार, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे बघा, हे किती आहे 5, पेंटागॉनला 5, नंतर बघा 1 2 3, कारण की पेंटागॉन कसा असतो आपला, पेंटागॉन असा. मग ह्या सोडून किती लाईन दिसत आहे 3, मी याच्यातून 3 वजा करणार, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये, बघा याच्यामध्ये किती पॉईंट्स 1, हे 4 पॉईंट्स आहे तिथं लिहिले. आता मध्ये किती लाईन आहे, ही 1 आणि ही 2, 4 - 2 किती होणार 2, 5 - 3 किती होणार 2, 3 - 2 किती होणार 1 आणि 6 - 4 किती होणार 2, ठीक आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक डायग्राममध्ये जर बघितलं तर उत्तर किती किती आलेलं आहे 2 2 2, फक्त एकाच डायग्राममध्ये मॅच नाही झालं ह्या डायग्राममध्ये, असं याच्यामध्ये लॉजिक होतं. कारण की MPSC जेव्हा हा क्वेश्चन विचारला होता, जेव्हा आन्सर की आली होती त्याच्यानंतर बघितलं तर हे त्याचं उत्तर दिलं होतं. मग त्याच्यानंतर बघितलं आणखीन की त्याला कसं सॉल्व करता येईल, तर त्याला हे एक लॉजिक लागतं. आणखीन दुसरं ते तुम्ही लॉजिक लावून जे सोडवता यायला, याच्यामध्ये ट्रायंगल बनत नाही किंवा याच्यामध्ये 1 आणि 3 ट्रायंगल बनतोय फक्त, त्याच्यापैकी एक उत्तर असू शकतो, बाकी ट्रायंगल बन, ते लॉजिक लागणार नाही, हे त्याचं उत्तर. आणि ऑथेंटिक आन्सर की हेच उत्तर दिलं MPSC, मग त्याला हेच लॉजिक लागणार, ठीक आहे. काय काय केलं मी, जे एक ट्रायंगल असेल, ट्रायंगल सोडून तुम्हाला जितक्या लाईन दिसतील, ट्रायंगल सोडून याच्यामध्ये बघा किती 1 आणि ही 2 लाईन दिसत आहे. त्याच्यानंतर बघा 1 2 3 लाईन दिसत आहे बरोबर, याच्यामध्ये किती दिसतं 1 2, हा स्क्वेअर सोडलं, स्क्वेअरचे किती पॉईंट्स असतात 4 बिंदू, पेंटागॉनचे 5, ट्रायंगलचे 3 आणि हेक्झागॉनचे 6, 6 - जितक्या लाईन असणार आहे मध्ये ते वजा केलं, 6 - 4 2, नंतर 3 - 2 1, नंतर 5 - 3 किती असणार 2, 4 - 2 2, म्हणजे कोणतं ऑप्शन असणार आहे, कोणतं उत्तर येणार आहे, तर बी उत्तर येणार आहे, ठीक आहे. हा क्वेश्चन कळला असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू, जो की तुमचा डाऊट आहे, ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय काय आहे, जे तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवलेले डाऊट्स आहेत त्याच्यामधले जे असं वाटतं की ते डाऊट डिस्कस करायला पाहिजे सगळ्यांसोबत, ते डाऊट्स आहे. आता एक क्वेश्चन बघा, आपण तो टाईप शिकलो होतो, ते बघा काय क्वेश्चन ते बघू आपण. पिशवीत फक्त एक रंगी असलेले 4 भिन्न रंगांचे चेंडू आहेत,
किती भिन्न रंगांचे, चार रंग आहे म्हणे, एक पिशवी त्याच्यामध्ये चार रंगांचे चेंडू आहे म्हणे, ठीक आहे, बारा नेमके बारा वगळून, किती वगळून, बारा वगळून म्हणजे निग्लेक्ट करून, सर्व चेंडू कोणत्या कलरचे, निळे, बारा जर सोडले बारा जर सोडले तर बाकीचे सगळे कसे निळे चेंडू आहे म्हणे. त्याच्यानंतर बघा काय सांगितलंय, नेमके 21 वगळून चेंडू कसे पिवळे, ठीक आहे, 21 सोडून कसे पिवळे. त्याच्यानंतर बघा 20 वगळून कसे तर चेंडू कसे म्हणे लाल आहे, 20 वगळून सगळे कसे लाल आहे. त्याच्यानंतर बघा 19 वगळून सर्व चेंडू कसे आहेत हिरवे, 19 वगळून सर्व चेंडू कसे आहेत हिरवे असं सांगितलंय, हिरवे आहेत. तर पिशवीत किती चेंडू आहेत, पिशवीमध्ये एकूण चेंडूंची संख्या विचारली तुम्हाला आणि क्वेश्चनचे ऑप्शन आहे 26, दुसरं ऑप्शन आहे 24, तिसरं ऑप्शन आहे 38 आणि चौथा ऑप्शन आहे 72. हा क्वेश्चन आहे बघा काय सांगितलंय, चार रंगांचे चेंडू आहे आणि 12 वगळून सगळे कसे, 12 सोडून बाकी सगळे वेगळे कलरचे, 12 निळे वगळून बाकी सगळे एकायचे असं सांगितलंय, हे वगळून हे असं. तर अशा क्वेश्चनला कसं जायचं आणि हे त्याचे ऑप्शन, असे क्वेश्चन असले तर काय करायचं, पहिले कलर बघा, कलर किती सांगितले, रंग किती सांगितले चार, त्याला करायचं एन मायनस वन, ठीक आहे, त्याला काय करणार एन मायनस वन. एन म्हणजे काय, किती रंग आहेत ते, किती, चार मायनस एक, चार मायनस एक किती, तीन, एन म्हणजे काय चार, चार कवर, कारण की रंग चार आहे बघा ना, हे सोडून एक, इथे जर दिलेले नसले रंग तर तुम्ही हे वगळून वगळून किती दिलेले ते रंग मोजायचे, एक दोन तीन चार, चार रंग आहे, ठीक आहे. यांची सगळं बेरीज करून घ्यायची, 12, 21, 20, 19 बघा ना, हे किती होऊन जाईल 20 आणि 20, 40, हा इथला एक इकडे टाकला म्हणजे 20 किती 60, हे किती होऊन जाईल, हे 20 पकडलं मी, हे 19 आणि 20, 39, 39 आणि 21 किती 60, 60 आणि 12 किती 72, यांची बेरीज किती आली 72, 72 आली, ठीक आहे. आणि जे काही रंग असणार आहे, जे की आपण एन मायनस वन काढलं, त्या 72 त्याला भाग देऊन टाकायचा, तीनने भाग दिला, 3 × 3, 3 × 6, 3 × 12 म्हणजे किती आलं, 3 × 3, 3 × 6, 6, 26 आलं, म्हणजे ऑप्शन कोणतं असणार आहे बी, सॉरी ए, ऑप्शन कोणतं असणार आहे ए. हा झाला क्वेश्चन. काय काय केलं मी, जितके वगळून वगळून दिलेलं असेल त्यांची सगळ्यांची टोटल केली, जितके काही रंग असेल त्याच्यातून एक कलर कमी करायचा, एन मायनस वन करायचं आणि त्याला तेवढ्यानी भाग देऊन टाकायचं, तेवढ्यानी भाग दिलं म्हणजे मग काय होणार, तेवढ्यानी भाग दिलं तर मग तुम्हाला उत्तर भेटून देईल म्हणजे किती 26, ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चन तो मी तुम्हाला त्याचं हे पण पाठवून देईन, स्टेटमेंट काय आहे ते, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण काय, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, हा होता डाऊट. आणखीन एक डाऊट होता, तो 2019 पेपर मधला, तो डाऊट घेतला होता आपण, डिस्कस केला होता, परत एकदा बघा ते सोल्युशन कळलं नाही वाटतं व्यवस्थित, ते तुम्ही ते तीनच कसं काय घेतलं असं काहीतरी होत त्याचं. तो क्वेश्चन बघू एक 2019 मधला, पहिले घेतलाय तो क्वेश्चन, पण त्याच्यामध्ये एक डाऊट आला भरपूर जणांना की म्हणे तुम्ही ते दोन पासून स्टार्ट कावर केला असं, दोघ्या भावांच्या झोपड्या आहेत म्हणजे झोपड्यावाला क्वेश्चन, मग एक मध्यम आकाराच्या तळ्याच्या विरुद्ध बाजूंना आहे, प्रत्येक भावाला तळे ओलांडून एकमेकांच्या झोपडीत जाण्यासाठी तळ्यातील 12 दगड वापरावं लागतात. बघा मित्रांनो नीट लक्ष द्या, 12 दगड वापरावं लागतात, किती दगड वापरताय ते 12, ठीक. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय, या दगडांना 1 ते 12 संख्येने नंबर, संख्या वापरून रांगेने क्रमांक दिले आहेत, 1 ते 12 असे नंबरिंग दिले त्यांना, ठीक आहे, 1 ते 12 नंबरिंग दिले. या दगडावर एक चतुर पुढील प्रमाणे उड्या मारत आहे, एक चतुर जो कोणी व्यक्ती असेल तो उड्या मारतोय, उड्या मारताना तो कसं दिलंय, कंडिशन सांगितले, दर मिनिटाला तो ज्या दगडावरून सुरुवात करतो त्यापासून 5व्या दगडावर उडी मारतो, ठीक. जो व्यक्ती उडी मारतोय तो ज्या दगडावरून उडी मारतो त्या दगडावरून कितव्या दगडावर मारतोय, 5व्या दगडावर उडी मारतोय असं सांगितलंय. म्हणजेच जर त्याने 4थ्या दगडावरून उडी मारली तर तो कोणत्या दगडावर जातो, 9व्या. समजा जो 4थ्या असेल तर तो कितव्या दगडावर जाणार आहे, 4थ्याहून उडी मारली आपण असं करू, उडी मारली असं करू, उडी मारली कोणत्या दगडावर बसला तो 9व्या, ठीक आहे. आणि 9व्या दगडावरून तो उडी मारली तर तो कोणत्या दगडावर येतो, दुसऱ्या. 9व्यापासून तो कोणत्या दगडावर उडी मारली, कोणत्या दगडावर येतो म्हणे, दुसऱ्या. सचिनचा डाऊट आहे, सचिनचा. तर बघा, हा 9व्यापासून उडी मारली तर कोणत्या दगडावर येतो, दुसऱ्या दगडावर येतो, बरोबर. हे कळलं का. आता मला सांगा, दगडांचे क्रमांक तुम्हाला 1 ते 12 सांगितलेले, ठीक आहे, बरोबर. आता मग ते लॉजिक नाही, ते डोक्यात नाही घ्यायचं की 9 नंतर 2 कसं येईल,
म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, जे की दगड असणार आहे ते असे सिक्वेन्स सर्क्युलर फॉर्म मध्ये असतील, पहिल्या दगडावरती एक दोन असे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हे बारा, ठीक आहे, असे सिक्वेन्सने असतील. कारण की चार नंतर जर उडी मारली तर नवव्या दगडावर जातोय, नऊ नंतर उडी मारली, नऊ नंतर पाच म्हटलं तर चौदा येतात, पण चौदा नंबरचा दगड आहे का आपल्याकडे? नाही. चौदा नंतर म्हणजे आपल्यापर्यंत दगड किती फक्त बाराच दगड आहे, कारण की दगड पण बारा आहे, नंबर एक ते बारा दिलेले आहे म्हणजे बाराच दगड आहे. म्हणजे बारा नंतर परत काय चालू होणार आहे? एक दोन, हे सुधारलं का बोला, ठीक आहे. नंतर एक दोन चालू होणार आहे, म्हणजे नऊ पासून जर उडी मारली तर चौदावर जायला पाहिजे, पण चौदा नाही आहे. बारा नंतर परत एक पासून चालू होईल, एक नंतर काय दोन, असं. मग ते दगड कसे लावले आहेत कसे, ते त्याचे घेणं नाही आपल्याला. आपल्याला फक्त असं जायचं की बारा नंतर उडी मारली, बारा नंतर पाच कोणतं, बारा आणि पाच किती चौदा, म्हणजे बारा नंतर सॉरी नऊ आणि पाच किती चौदा, बारा नंतर कोणते दगड येणार तर ते दोन दगड येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हे झालं असं सांगितलं, इथपर्यंत आलो आपण. त्याच्यानंतर काय सांगितलं, दर मिनिटाला एका दगडावर उडी मारली पाचव्या दगडावर जातो. जर त्याने चौथ्या दगडावर उडी मारली तो नव, हे वाचलं आपण. जर चतुरने दुसऱ्या दगडावर उड्या मारायला सुरुवात केली, ठीक, कितव्या दगडावर उडी मारायला सुरुवात करतोय तो? दुसऱ्या दगडावर, हे लक्षात ठेवा. उडी स्टार्ट कुठून होती? दुसऱ्या दगडावर, बरोबर. दुसऱ्या दगडावर उडी मारायला सुरुवात करतो आणि छत्तीसाव्या मिनिटाला त्याने उड्या मारणे थांबवले. किती मिनिटाला थांबवले? छत्तीसाव्या मिनिटाला, ठीक आहे, छत्तीसाव्या मिनिटाला उडी मारणे थांबवले. तर तो ज्या क्रमांकाच्या दगडावर असेल तो दर्शनावर पर्याय निवडा. तो कोणत्या नंबरच्या दगडावर असणार आहे तो पर्याय निवडायचा आपल्याला, ठीक आहे. पहिलं ऑप्शन आहे सहा, दुसरं ऑप्शन आहे दोन, तिसरं ऑप्शन आहे आठ आणि चौथं ऑप्शन आहे चार, ठीक आहे. असे क्वेश्चन तुम्हाला कॅटच्या एक्झामला भरपूर दिसतील, एमबीए कॅटच्या एक्झामला. तर बघा, आपण त्याला सोडून हेरऑफ करतो, हे काय गरज नाही, हे फक्त समजण्यासाठी सांगितलं होतं, ठीक आहे. आता काय होतं असं, काही काही पर्टिक्युलर वेळानंतर ज्या दगडावर स्टार्ट केलं तोच दगडचा सिक्वेन्स चालू व्हायला लागतो यानं. तर मग तो सिक्वेन्स कधी येतो आपण ते बघू. स्टार्ट कुठून केलं त्यांनी? दुसऱ्या दगडावर, अरे बरोबर का, दुसऱ्या दगडावर स्टार्ट केलं, ठीक आहे. दुसऱ्या दगडावर उडी मारली तर मला सांगा, पाच आणि पाचच्या यांनी उडी मारतो, दोन आणि पाच किती? सात, सुधारलं का? सात आणि पाच किती? बारा. सात आणि पाच किती? बारा. बारा आणि पाच किती? सतरा. सतरा नंबर आहे का? नाही. म्हणजे बारा नंतर परत काय चालू होणार आहे? एक दोन तीन चार पाच, म्हणजे कोणत्या दगडावर येतो? पाच. पाच नंतर परत पाचनी, कारण की प्रत्येक मिनिटाला एक उडी मारतो, पाच नंतर काय? दहा. दहा नंबरचा दगड. दहा आणि पाच किती? पंधरा. पण पंधरा नंबरचा दगड आहे का आपल्याकडे? नाही. आपल्याकडे किती नंबर पर्यंत आहे? बारा नंबर पर्यंत. बारा नंतर परत काय चालू होणार? एक दोन तीन. बारा नंतर किती उरतात? तीन. म्हणून इथं तीन आलं, सुधारलं. हे तीन काबर घेतलं? तीन नंतर परत पाचनी पुढे गेलं म्हणजे काय म्हणजे आठ. पाच आणि तीन किती? आठ. तर बरोबर का? हा, आता बघा, आठ नंतर आठ आणि पाच किती होतं? आठ आणि चार बारा आणि एक तेरा होऊन जातो. तेरा नंबरचा दगड आहे का आपल्याकडे? नाही. तेरा नंतर म्हणजे बारा नंतर काय चालू होणार? एक. म्हणजे आठ नंतर काय म्हणजे? एक, ठीक आहे. एक नंतर परत पाच ने पुढे गेला काय म्हणजे? सहा. बरोबर. सहा नंतर परत पाच ने पुढे गेला काय म्हणजे? अकरा. अकरा आणि पाच किती? सोळा. सोळा नंबरचा दगड आहे का? नाही. म्हणजे बारा नंतर परत एक दोन तीन चार, म्हणजे सोळा म्हणजे किती? चार. पाच आणि चार परत किती होते? नऊ. नऊ. नऊ नंतर पाच ने मारली, नऊ आणि पाच किती? चौदा. चौदा नंबरचा दगड आहे का आपल्याकडे? बिलकुल नाही. आपल्याकडे किती नंबरचा? बारा नंतर परत एक दोन, म्हणजे किती नंबरचा? नऊ नंतर पाच, चौदा होता म्हणजे दोन. आता इथून पुढे जर बघितलं तुम्ही तर अंक रिपीट होतील. बघा, दोन आणि पाच किती होऊन जाईल? सात. नंतर बघा, सात आणि पाच किती? बारा. हे सुधारलं का बोल. बारा नंतर बघा, बारा आणि पाच किती? सोळा. बारा आणि पाच किती? सतरा. सतरा नंबरचा दगड नाही आपल्याकडे, म्हणजे किती वर असणार तो? पाच. हे बघितलं का, हे इथून नंबर रिपीट चालू व्हायला लागले, ठीक आहे. स्टार्ट त्यांनी दोन पासून केली होती आणि दोन पासून परत नंबर जिथून रिपीट चालू व्हायला लागले म्हणून मी दोनवर थांबलो. हे सुधारलं का? मी दोनवर काबर थांबलो होतो आता कळलं असं. दोनवर पहिले डायरेक्टच नाही थांबलो मी, कारण की दोन पासूनच नंबर रिपीट चालू होणार आहे. बघा ना, आता दोन नंतर परत सात येईल, बारा येईल, पाच येईल, नंतर परत हीच अशी सिरीज चालू राहील, रिपिटेशन मोडनी चालू राहतील ते, ठीक आहे. आता मला सांगा, हा एक मिनटं झाला का बोला? हा एक मिनटं झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर हा दुसरा मिनटं झाला का बोला? हा बघा, हा तिसरा मिनट, कारण की एका मिनटाला पाच वरती उडी मारतो. हा चौथा, हा पाचवा, हा सहावा, हा सातवा, हा नंतर आठवा, नंतर हा नववा. बरोबर का? एक एक मिनटच घ्या. नंतर हा कितवा? दहावा. हा कितवा? मला सांगा, अकरावा.
कारण की प्रत्येक मिनिटाला 5 दगड रोड मारतो. नंतर हा किती झाले 12, आणि आपल्याला किती मिनिटाला काढायचं आहे 36 मिनिटाला. मला सांगा ना 12 मिनिटाला मी दुसऱ्या दगडावर आहे, आणखीन 12 मिनिटाला किती, आणखीन 12 मिनिटाला कोणत्या दगडावर येईन, 2 वरती, आणखीन 12 मिनिटांनी किती दगडावर येईन, 2 वरती. म्हणजे ऑप्शन काय असणार माझं, 2 सुधारला. त्यांनी जर सांगितलं असतं की तिसऱ्या नंबर 35 मिनिटाला सांगितलं असतं किंवा 34 मिनिटाला सांगितलं असतं, तर मग मी काय केलं असतं, मी 36 मिनिटंच काढून घेतलं असतं ना. 36 उडील मी कुठं असणार आहे, 2 वरती. 12 मिनिटाला जर मी 2 वरती आहे, 24 मिनिटाला ही सिरीज परत रिपीट होणार आहे, म्हणजे आणखीन 12 मिनिटात मी परत 2 वरतीच येणार, आणखीन 12 मिनिटांनी म्हणजे 36 मिनिटात मी कुठे येणार, 2 वरती. जर क्वेश्चनमध्ये असं काही विचारलेलं असतं की 33 मिनिटाला किती आहे, 32 मिनिटाला किती आहे किंवा 31 मिनिटाला किती आहे, मग मी काय केलं असतं, 36 मिनिटालाच काढलं असतं. ठीक आहे, 36 मिनिटाला काढलं असतं, मला जर 34 मिनिटाला विचारलं असतं तर मी काय केलं असतं, हा माझा 36 मिनिट झाला, हा किती व्हा 35 आणि हा किती व्हा 34. म्हणजे 34 मिनिटाला जर विचारलं असतं मला तर मी कितीवर असतो, 4 वर. आता हे सोल्युशन व्यवस्थित कळलं असेल, सुधारलं का ह्या 2 वरतीच काबर थांबलो आणि त्यालाच तिप्पट काबर केलं, कारण की मला माहिती 12 मिनिटाला आणि 12 + 36 होता, म्हणजे 12 मिनिटाला ही सिरीज परत रिपीट होणार आहे, 12 मिनिटाला परत रिपीट होणार आहे, म्हणून मी त्याच्यावरती थांबलो. ठीक आहे, आय होप आता क्लिअर झालं असेल, नसेल झालं तर एकदा व्हिडिओ परत बघून घ्या. ठीक आहे, तरी पण नाही कळलं तर मग मला मेसेज करा, मी परत सांगतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू काय आपला. आणखीन एक डाऊट आहे, हां सिलॉलिझमचा डाऊट आहे, हे मस्त आहे, एकदम भारी क्वेश्चन आहे. कोणीतरी सांगितलं होतं बघा, सिलॉलिझमचा क्वेश्चन आहे, पेपरला आलेलाच क्वेश्चन आहे. मी सांगितलं होतं की ते वाक्य खूप की बाबा रिपीट स्टेटमेंट अलाउड चालत नाही, तर मग त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन होता. पण ही गोष्ट ऐकून चांगली वाटलं की तुम्ही प्रिपेअर करताय व्यवस्थित, म्हणजे तुम्ही क्वेश्चन जे विचारताय, सिलॉलिझम ज्या दिवसापासून चालू झालं ते टॉपिक, त्या दिवसापासून तुमचे डाऊट जे यांना चालू झाले ते खूप मस्त वाटलं की बाबा नाही चला सगळे डाऊट विचारताय. विधान बघा, विधान सांगितलं, सिलॉलिझमचा क्वेश्चन पेपरला आलेलंच क्वेश्चन आहे, जे की राज्यसभेचे आलेले क्वेश्चन नाही आहे, असेच क्वेश्चन मी इथं डिस्कस करणार आहे. आणि राज्यसभेचे क्वेश्चन तर आपण ते पेपर अनालिसिसमध्ये घेतोच ना, त्याच्यामुळे त्याच्यात जर कोणता डाऊट असला तर मग मेसेज केला की मग नंतर मी तो क्वेश्चन परत रिपीट करून देतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, विधाने बघा काय, सर्व फळे भाज्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 2 मिनिटं हे रोटेशन बंद करतो. सर्व भाज्या फळे आहेत, सर्व भाज्या फळे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर सांगितलं काही टरबूज आहे, काही खरबूज आहे फळे आहेत. हे 3 विधान दिले आणि निष्कर्ष सांगितलं त्यांनी, अनिष्कर्ष आहे बघा, सर्व भाज्या खरबूजे आहेत, बनिष्कर्ष आहे सर्व फळे खरबुजे आहेत, क निष्कर्ष आहे सर्व भाज्या फळे आहेत, सर्व भाज्या फळे आहेत, आणि ड निष्कर्ष आहे बघा, काही खरबुजे भाज्या आहेत. ठीक आहे, आणि ऑप्शन काय दिले बघा, पहिलं ऑप्शन आहे एकही तर्कसंगत नाही असं सांगितलं पहिलं, दुसरा निष्कर्ष आहे बघा, दिलेले सर्व निष्कर्ष तर्कसंगत आहेत, म्हणजे सोबत आहेत सगळे फलवतात असं आहे. तिसरा आहे क हा निष्कर्ष तर्कसंगत आहे, आणि चौथा ऑप्शन आहे क आणि ड तर्कसंगत आहेत, म्हणजे फॉलो करतात, तर्कसंगत आहेत म्हणजे फॉलो करतात. ठीक आहे, असा हा क्वेश्चन आहे, मस्त क्वेश्चन आहे, त्याच्यात भरपूर गोष्टी क्लिअर होतील. कोणी विचारलं नाव लक्षात नाही आलं बघा, सर्व फळे काय आहेत भाज्या, डायग्राम इथं काढतो मी, दिसते नाही तर, सर्व फळे काय आहेत भाज्या आहेत, म्हणजे सर्व फळ्यांचं सर्कल कशाच्या अंडरमध्ये येत नाही, भाज्यामध्ये. ठीक आहे, नंतर काय सांगितलंय, सर्व भाज्या फळे आहेत, सर्व भाज्या जे आहेत ते काय फळे, हे दोन्ही स्टेटमेंट कळले का, म्हणजे जेवढा भाज्याचा सर्कल असणार तेवढा कशाचा सर्कल असणार फळांचा. ठीक आहे, सर्व भाज्या फळे आहेत, सर्व फळे भाज्या आहेत, म्हणजे जो काही सर्कल असणार यांचा दोघांचा कसा असणार आहे, सारखाच एकच असणार आहे फळे.
ठीक आहे, भाज्या जेवढ्या असणार तेवढ्याच काय असतात फळे. तर काही खरबुजे हे फळे आहेत, काही खरबुजे हे काय, हे झालं खरबुजे, काही खरबुजे हे काय फळे आहेत म्हणून. ही झाली डायग्राम, सिलॉलिझमची डायग्राम, बेसिक डायग्राम काढणार. नंतर बघा सर्व निष्कर्ष जे आहेत सर्व सर्ववाल्याचे, काही वाले समवाले पहिलेच आहेत, म्हणजे बेसिक डायग्रामचीच गरज पडणार. आता सगळे निष्कर्ष चेक करू आपण. ही बेसिक डायग्राम काढली, पहिला निष्कर्ष बघा काय सांगितलं, सर्व भाज्या खरबुजे आहेत. सर्व भाज्या खरबुजे दिसत आहेत तुम्हाला नाही, बेसिक डायग्राम मध्ये चेक करणार. सर्व आणि काही असलं तर कोणती डायग्राम चेक करणार, फर्स्टवाला टाईप. फर्स्टवाला टाईप मध्ये आपण काय काय बघतो, फक्त आपण बघतो की सिलॉ बेसिक डायग्राम बघणार आणि त्याच्यानुसार सर्व भाज्या फळे आहेत. दिसत आहे का तसं, बिलकुल नाही दिसत, पहिला निष्कर्ष चुकला. ठीक आहे, दुसरा निष्कर्ष बघा, सर्व फळे खरबुजे आहेत. सर्व फळे खरबुजे आहेत का, नाही, म्हणजे हा पण निष्कर्ष काय झाला, चुकला. ठीक आहे, आता सर्व भाज्या फळे आहेत, सर्व भाज्या फळे आहेत, हे दोन्ही तर आहेच ना, सर्व भाज्या फळे आहेत, सर्व फळे हे भाज्या आहेत, हे निष्कर्ष बरोबर येतोय. पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जर रिस्टेटमेंट आलं, विधानामध्ये जे दिलेलं आहे, विधानामध्ये दिलेलं आहे आणि ते तसंच्या तसं जर वाक्य निष्कर्षामध्ये असलं तर मग ते करेक्ट असतं का, ते बोला. रिस्टेटमेंट एक नोट लिहून दिली होती, नोट होती की रिस्टेटमेंट अलाउड नसतं विधानामध्ये निष्कर्षात. ठीक आहे, रिस्टेटमेंट जर निष्कर्षामध्ये अलाउड नसतं तर मग हे खरं होईल का, नाही होणार. ठीक आहे, हे खरं होणार नाही. पण आता चौथं बघा, काही खरबुजे भाज्या आहेत, काही खरबुजे भाज्या दिसत आहे ना, हा भाज्यांचा सर्कल आणि हा खरबुजांचा सर्कल, म्हणजे चौथं विधान काय होतं, ड. फक्त कोणतं फॉलो होतंय, ड. ड कंपल्सरी तुम्हाला माहिती, कन्फर्म माहिती की ड फॉलो होतं. ठीक आहे, ड कन्फर्म फॉलो होतंय. पण बघा याच्यामध्ये तसं फक्त ड तर्कसंगत आहेत असं ऑप्शन कुठं नाही दिसणार तुम्हाला, फक्त ड. इथं बघा, इथं ड दिसतंय, इथं तर क तर्कसंगत आहेत असं दिसतंय, पण ड दिसतंय का, नाही, ड तर कन्फर्म फॉलो होतो. हे एकच ऑप्शन दिसतंय मला असं की तिथं ड तर्कसंगत आहेत, बाकीच्या याच्यामध्ये ड नाहीचे, म्हणजे बाकीचे ऑप्शन ते चुकले. मी हे लॉजिक लावलं असतं. पण मग ज्यांनी कोणी क्वेश्चन विचारलं त्यांचं म्हणणं असं होतं, तुम्ही तर म्हणलं होतं मग रिस्टेटमेंट अलाउड नाही आहे आणि मग इथं रिस्टेटमेंट आलं आहे ते कसं. तर मग आता ह्या केसमध्ये आतापर्यंत मी बँकिंगला हा क्वेश्चन येतो किंवा एमबीए कॅटला एक्झामला क्वेश्चन येतो, तर त्या एक्झाममध्ये असं रिस्टेटमेंट कधीच नाही आलं. आपल्या एक्झामला आलं आहे, पण आपल्या एक्झामला बघा ना, तुम्ही तिन्ही फॉलो नाही होत आणि ड कंपल्सरी फॉलो होतं. ड एकाच ऑप्शनमध्ये दिसतंय मला की ड फॉलो होतं, बाकीच्या याच्यामध्ये ड दिसत नाही, म्हणून मी ते ऑप्शन टिक केलं असतं, बाकीचे ऑप्शन नसते टिक केलं. तर ओरिजिनली जर तुम्ही एम के पांडे रेफर करा, त्याच्यामध्ये पण दिलंय की रिस्टेटमेंट कधीच फॉलो होत नाही. पण अशी केस असली एखादी तर आपण ड कंपल्सरी तुम्हाला माहिती की हे फॉलो होणारच आहे, तर मग ड ज्याच्या ते उत्तर मी टिक मारलं असतं आणि आयोगाने पण तेच उत्तर दिलंय, क आणि ड. ठीक आहे, तुमचा डाऊट फक्त एवढाच होता, असा मस्त क्वेश्चन होता. डाऊट असा असा डाऊट असला तर असं वाटतं की नाही तुम्ही अभ्यास करताय, म्हणजे बरोबर व्हिडिओ चालू आहे. ठीक आहे, तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. गुड डे.